पांडुरंगाला माऊलीला सांगतो, महाराज या सगळ्यांचं कल्याण करा, तुमच्या करता अजून पुन्हा म्हणतो, प्रपंचही सुखाचा कर देवा आणि यांचा परमार्थही सुखाचा कर। नमो माय भाषा। विचार प्राधान्याने मांडले जातात आणि विचारांचा विस्तार केला जातो त्याला प्रवचन म्हणावं, आणि ज्याच्यामध्ये नाम घेऊन नामाचा विस्तार होतो त्याला कीर्तन म्हणावं, विठ्ठला विठ्ठला। कीर्तनामध्ये डाग पुसले जातात, नाही म्हणजे कळलं काय? बुक्क्याचा जरी असला तरी तो काळा डागत असतो, म्हणून वारकरी जेव्हा निंदा करायला लागतो किंवा द्वेष करावा लागतो तो सुद्धा बुक्का नसून बुक्क्यातला काळा रंग आहे, म्हणून तोही पुसून काढावा लागतो। हे बघा असं कीर्तन तयार होत। काय म्हटलं मी लक्षात घ्या, वर्म आहे कि ज्ञानोपाराया ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हाइसे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली, पण निगमवल्ली सागुण सुगा सांगून सुद्धा नामवल्ली दिली, हरिपाठातून नामाची वल्ली दिली, ज्ञानेश्वरीतून निगमवल्ली दिली। बर का? ज्ञानेश्वरी मध्ये निगमवल्ली दिली आणि हरिपाठातून नामाची वल्ली दिली, हे ज्ञानोपारायणी केलेलं महान कार्य, आणि त्या प्रत्यर्थ आज लाखो माणसं आळंदीमध्ये त्यांच्या समाधी सोहळ्याच्या महोत्सवाकरता उपस्थित आहेत। संत आहेत, साधू आहेत, व्यापारी आहेत, दुकानदार आहेत, कोण नाही, कारण माणूस गेल्यानंतर त्याला सगळंच लागतं, म्हणून सर्व आहेत, तमाशा सुद्धा आहे। रात्रभर तमाशाने झोपून दिलं नाही, ही सुद्धा आळंदीची स्पेशालिटीच। बर का? आळंदीचे जे कोणी परवानगी देणारी मंडळी असतील त्यांना सुद्धा त्रिवार एकादशीच्या दिवशी दंडवत। बर का? इथे वारकऱ्याचं कीर्तन आणि तिथे तुंतुणं, इथे विणान तिथे तुंतुणं, इथे आई नाचते तिथे बाई नाचते, तिथे सात्विक आशा आहे तिथे तम आशा आहे। माझं म्हणणं कळलं? कीर्तनामध्ये सात्विक आशेचा परिपोष होतो आणि जिथे तम आशेचा परिपोष होतो। पण असू द्या, माऊली असल्या कारणाने त्यांनी सगळ्यालाच पोटाशी घेतलं, त्यांचाही उदरनिर्वाह होऊ द्या। असो, कीर्तन काय करत हेच वैशिष्ट्य आहे, म्हणून ज्ञानोबाराय कीर्तन करत असलेच पाहिजेत। नवव्या अध्यायामध्ये जे कीर्तनाचं वर्णन केलं ते नामदेवरायांच्या कीर्तनाचं वर्णन आहे। जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, जणी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग, म्हणजे कळलं का? नामाच्या कीर्तनामध्ये ज्ञान टाळ घेऊन उभं होत, काय वैशिष्ट्य आहे? नामाच्या कीर्तनामध्ये ज्ञान टाळ घेऊन उभं राहत होत, आणि नाम आणि ज्ञान दोघही एकच म्हणत होते, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, बोला रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई। ओ असा हा माऊलीने स्थापन केलेला वारकरी संप्रदाय, ज्ञानदेवे रचिला पाया, संत कृपा झाली, काय होणार नाही झाली, निश्चयाने म्हणा नक्की होणार, तुमच्या झालेलीच आहे, पण तुम्ही काहीतरी ते झाकून ठेवता म्हणून ते वर येत नाही,
जसं काही काही माणसं माळ लपून ठेवतात तस हो ऑफिसमध्ये जाताना काही काही माणसं अशी मुद्दाम लपून ठेवतात. लपून ठेवायचं काय कारण आहे? तसं संत कृपा झाली पण तुम्ही जर लपून ठेवली तर ती वर कशी यायची? माझं म्हणणं कळलं का? संत कृपा होणार नाही, झाली ही निश्चिंती आपल्या मनामध्ये असेल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये संतांची कृपा झाली म्हणून समजा. झाली या प्रतितीने घरी जा, बघू कसं होतंय ना आमचं एवढं नशीब कुठचं. कळलं तुला? संपलं. तुम्ही नशिबाची वार्ता काढली की बाकीचं सगळं संपलं. माझं म्हणणं कळलं? नशिबाची वार्ता काढली, कुंडलीचे ग्रह बघितले, अंगठ्या बदलल्या, खडे घातले की वाटणीला खडे आले. कळलं? मी आपला नाही का अहो ज्ञानोबाराया हिरा आहेत, तुकोबाराया पाचू आहेत, त्यांची वाक्य हीच रत्न आहेत. अंगावर घालायची असेल तर ही वाक्य घाला, कोणची भूतबाधा तुम्हाला होणार नाही आणि कोणचीही मनाची वृत्तीची बाधा होणार नाही. नीट लक्षात घ्या आजचं कीर्तन. एकादशी आज संत कृपा काय निश्चय हो, मला असं वाटलं काय छाती टोक सांगतात झाली. आणि आम्ही म्हणतो आमच्या नशिबात असेल तर योग बघतो कुंडलीत, आणि कुंडलीतीवर बघून म्हणला यंदा काय व्हायचं नाही पण पुढच्या वर्षी होईल, तुझ्या आयुष्यात तो योग पुन्हा येणारच नाही. हे लिहित लक्षात ठेव. सत झाली एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी ज्या मुहूर्तावर हा अभंग झाला त्या दिवशी तुमच्यावर कृपा झाली. माझं म्हणणं कळलं? ज्या मुहूर्तावर तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, आणि आता व्यक्तिगत सांगतो म्हणजे व्यक्तिगत माझं एकट्याचं नाही, तुमचं माझं, आता तुम्ही मी दोन नाही, मी माझा जरी शब्द वापरला ते तुम्ही त्याच्यात आला, एवढंच लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, दादा महाराजांनी 50 वर्ष घाल 50 वर्षापूर्वी या फडावर म्हटला, मग या फडावर म्हटल्यानंतर या संपूर्ण फडावर कृपा झाली, या निश्चिंतीने झाला. संसाराच्या अडीअडचणीचा विचार करू नका, परमार्थ कसा टिकेल याचा विचार करा. परमार्थ टिकला की संसार विशेष महत्वाचा नसतो. एक सांगू, संसार बुडला तर परमार्थ बाहेर काढील, पण परमार्थ बुडला तर संसार बाहेर काढणार नाही. माझं म्हणणं लक्षात घ्या, संसार बुडला तर परमार्थ बाहेर काढील, पण परमार्थ बुडला तर संसारामध्ये एवढी ताकद नाही की बुडलेल्या परमार्थात पुन्हा उभं करण्याची. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत एकच प्रयत्न करावा की परमार्थ कसा टिकेल, कुणी टीका केली तरी, आणि जो टिकेला टिकतो तोच टिकतो. माझं म्हणणं कळलं? हे लक्षात घ्या. संसारामध्ये कमी जास्त होतं, तुकाराम महाराजांच्या संसारामध्ये सुद्धा एक दिवस खायला नव्हतं. तुम्ही कोण जहागीरदाराचे बेटे लागून गेला? नाही मला सांगा की तुकाराम महाराजांच्या संसारामध्ये एक दिवस खायला नव्हतं. नाथांचा मुलगा इतका वाकडा निघाला की गावाने दर्शन घ्यावं आणि मुलांनी निंदा करावी. संसार संसार कळलं का? विसरू नका संसार. ज्ञानोबारायाला स्वजनानेही त्रास दिला नाही तर गावातल्या दुर्जनाने दिला, दिला ना. त्यांनाही असं घडलं की एक दिवस घरामध्ये अन्न शिजलं नाही, कुठून तरी काहीतरी मागून आणावं खावं. ज्यांचं नाव घेतल्याबरोबर खरं सांगू चांदीच्या ताटात आम्ही जेवतोय. कुणाच्या घरी गेलं तरी माणसं म्हणतात महाराजांना साध्या पेल्यात देऊ नका, चांदीच्या पेल्यात द्या. तो चांदीचा पेला बघताना मला चांदी दिसत नाही, त्याच्यातली माऊली दिसते. त्यांचं नाव घेतलं
तर चांदीच्या पेला दूध येतं. पण त्याने असे दिवस काढले की दूध तर राहू द्या, पण धोंडेच वाटणीला आले. काय गंमत आहे एकंदर चरित्र काढून बघितलं तर. मी का सांगतो, संसारामध्ये उलट सुलट असतच. नाना संसार आडवी हे क्रमयोग वाट भरवी, जोडली से मदैक्य गावी ते पेठी झाली. कोण अडकत नाही संसारात, इथे जेवढे बसलेत आणि जे बसले नाहीत, जे आलेत आणि जे आले नाहीत, ते सगळेच संसारात अडकलेले आहेत. अडकण्याची पद्धत भिन्न असेल, पण अडकला एवढा नक्की. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. कोण सांपत्तिक परिस्थिती चांगली नाही म्हणून अडकला, कोण मुलंबाळं चांगली नाहीत म्हणून अडकला, कोण तब्येत बरी नाही म्हणून अडकला, कोण उठता बसताना कंबर दुखते म्हणून अडकला, कोण राहायला घर नाही म्हणून अडकला, एवंचे कुठे नाही कुठेतरी अडकलेलेच आहेत. कोण सुटला नाही का, बाबा महाराज सुद्धा सुटलेले नाही. बाबा महाराज अडकत अडकत इथपर्यंत आलेत नाही का. आर्थिक परिस्थितीत अडकले, संसारात अडकले, अनेक तऱ्हेच्या नुकसानी झाल्या, पण एकच मला माझे भाग्य वाटतं की संसारात अडचणी आल्या पण परमार्थ टिकला म्हणून आज उभा आहे तुमच्या समोर. म्हणून उभा आहे, म्हणून एकच सांगतो वर्माच, संत कृपा झाली हे चला. संत कृपेच्या झाली की नाही हे संसाराच्या दगडावर घासून बघू नका. बोलणं समजतंय का माझं? संत कृपा झाली का न झाली हे संसाराच्या दगडावर घासून बघू नका. तिथलं उत्तर निराळं येईल. भलतच भलत्या दगडावर घासताय. धुणेद्वयाच्या दगडावर कुठे सोनं घासायचं असतं का? तसंच झाली म्हणाल मग म्हणाल आमच्या संसारात बिघडलं का? नाही, चुकीचं गणित आहे. गणित म्हणलं परमार्थाचं, उत्तर मागतो संसारातलं. माझं बोलणं कळलं? गणित म्हणलं परमार्थातलं, उत्तर मागतो संसारातलं. परमार्थ करत असताना परमार्थातलंच उत्तर घ्यावं आणि हळूहळू परमार्थ सुधारेल, तसं संसार सुधारायला वेळ लागणार नाही. पण परमार्थ परम अर्थ म्हणून करावा, स्पर्धा म्हणून करू नाही, मोठेपणा करता करू नाही, नाव लौकिका करता करू नाही. लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र मागायचं नसतं, आपोआपच गळ्यात येतं, किंबहुना तोच पहिला दागिना केला जातो. तसं परमार्थ करत असताना आनंदाचं सुखाचा आहेव तंतू गळ्यात येतो, मागायचं नसतं येतोच, नवरा बांधतोच, गळ्यामध्ये बांधतोच. पण भलत्या गणित मांडू नका आणि उत्तर दुसरीकडे बघू नका. हे एवढं जर कळलं तर तुम्ही म्हणाल दगड मारून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, आजी संसार सुफळ झाला गे माये, 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 आजी संसार सुफळ झाला गे माये. अमेरिका कुठे आहे हे जर नकाशात बघायचं असेल तर गणिताचं पुस्तक उघडून उत्तर मिळत नाही. का म्हणलं अमेरिका कुठे आहे आणि गणिताचं पुस्तक काढलं? बाप म्हणला तुला अमेरिका पाहिजे, पुस्तक म्हणलं गणिताचं, मूर्ख आहेस गाढवा. मग पुन्हा त्यांनी इतिहासाचं पुस्तक काढलं. अरे म्हणला ते बघू नकोस, ज्योग्राफी काढ, भूगोल.
भूगोलाचं पुस्तक काढल्यानंतर तुला अमेरिका कुठे आहे, तिथलं हवामान कसं आहे, थंडीचं वेळ कोणची, उन्हाळ्याची वेळ कोणची, भिन्न भिन्न प्रदेशामधलं वातावरण कसं कळेल, पण अमेरिकेचा इतिहास काय हे जर बघायचा असेल तर ज्योग्राफीच्या पुस्तकात नको, इतिहास बघ. तसं आम्ही आळंदीची वारी करतो आणि घरी जाऊन संसाराच्या पुस्तकात उत्तर बघतो, याची फलश्रुती काय? बरोबर आहे ना काका? काकानं पटलं बरं का? काय हो बघा असंच आहे नाही का? अहो ज्या त्या विषयाचं पुस्तक त्याच्यातच उत्तर मिळतं, भलत्या पुस्तकात कुठे? हा अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन होता का? ज्योग्राफी मध्ये बघतोय येडा. तसं जीवाला सामान्य सुख, वस्तूतून सुख संसार, आणि अविनाशी सुख मिळायचं असेल तर ते परमार्थाच्या पुस्तकात मिळेल. म्हणून वारीहून जाताना काय मिळालं? परमसुख. परमसुखाचा सुकाळ, परमसुखाचा सुकाळ, परमसुखाचा सुकाळ, परमसुखाचा सुकाळ. वा गुलाबराव, परमसुखाचा सुकाळ चित्ती वसे सर्व ही काळ. परमसुखाचा सुकाळ शब्द कसा वापरला? नुसता सुकाळ नाही, परमसुखाचा सुकाळ, सुकाळ निराळा परमसुखाचा सुकाळ. काय शब्द लिहितात? संसारामध्ये सुकाळ असतो, काय घरची परिस्थिती, काही खाय प्यायला कमी नाही, सगळा सुकाळ आहे, पण परमसुकाळ नाही. नाही का? घरी गेल्यावर सुकाळ मिळतो ना, आळंदीतून परमसुकाळ घेऊन जावं, आणि त्याच्याकरता ही वारी आहे. म्हणून इथलं जे काही गणित मांडतात ते इथेच प्रश्नाचं उत्तर घेऊन जा. नको ती उत्तर तिथे मिळायची नाहीत. माणसांना असं वाटतं एवढ्या वाऱ्या केल्या म्हणजे एवढं घडलं पाहिजे, तसं नाही, तसं नाही. हे आहे ते कसं आहे म्हणून म्हटलं, ज्ञानोबारायला जेवण महाग होतं तितकं तर तुम्हाला नाही ना. तुकाराम महाराजाला जितका त्रास झाला तितका तर तुम्हाला नाही ना. नाथांच्या अंगावर 108 वेळा थुकला तुम्हाला असं सुद्धा केलं नाही ना. नाही तुमच्याकडे बघून कोणी असं तरी केलं नाही केलं तरी दुःखी हा? तरी सुद्धा त्या तोंडावरच्या पडलेल्या वळचण्या काही कमी होईना. अरे दरबार में पड़े रहे ना, धक्का धनी का खा, एक दिन ऐसा आएगा सब जन्म का काम हो जाएगा. दरबार आए दादा महाराजांचा, धक्का धनी का तो खाना ही पड़ता है, हमने खाया तुम कैसे छूटे? और कैसे छूटेंगे? तुम लोगों को ऐसा लगता है सब गालीचा है, वैसा गालीचा नहीं है. हाँ नीट लक्षात घ्या, दरबार में मगर पड़े रहे ना, दरबार सुटला की सगळंच भिकार आली. माझं म्हणणं कळलं? दरबार सुटला की भिकार आली. कसाही पडून राहा, दरबाराचं एक वैशिष्ट्य असतं, जिकडे तिकडे गालीचे घातलेले असतात, म्हणजे चालायला सुद्धा राजा चालतो, निदान आपल्याला पडायला तरी मिळेल. म्हणून दरबार में पडे रहना, धक्का धनी का तो खाना ही पडता है. अरे हमको लोग धक्का देते तो तुमको क्यों नहीं देंगे? काय पण असं आहे, नामाचं चिलखत अंगावर घ्या, बाण येतील आणि रिबाउंड होऊन परत जातील ज्यांनी सोडला त्याच्यावर, त्याला बुमरेंग म्हणतात. काय म्हणून संत कृपा झाली नाही झाली म्हण. हा बस हा बरोबर, त्याच्यावर खरंच झाली आहे.
म्हणजे मी काही आगाऊ सांगत नाही, खरंच झाले. कॅन्सरनी जवळजवळ बॉर्डरवर होता. इंजेक्शने घेतली, लाखो रुपये खर्च झाले आणि दुसरं काही करत नव्हता तो. हरिपाठ म्हणत होता इंजेक्शन घेताना. ही फलश्रुती आहे. नामस्मरण काय करतं ते हे करतो. माझ्याकडे सध्या अनुभव खूप आहेत. आमचे ते कदम साहेब दिसत नाहीत. त्यांचा मुलगा शेवटची घटका मोडत होता. मला फोन आला त्यांचा, रडले. काय करू म्हणले, ॲक्सिडेंट झाला मोठा, काय करू म्हटलं. काही नको, बडबड कुणी करायचे नाही, रडायचं नाही. आजूबाजूला घरातले म्हणणार, रामकृष्ण हरी नाम घ्या आणि हरिपाठ सबंध दिवस म्हणा. अहो बरा झाला तो. मी सांगतानाही माझा विश्वास होता आणि ऐकणाराचा होता म्हणून यश. तसा हा बरा झाला त्याचंही निश्चिंत खात्री आहे. निश्चिंत खात्रीने रोज हरिपाठ म्हणा. मी चॅलेंज देऊन सांगतो, तुमचं सगळं सुधारलं पाहिजे, संसारही सुधारेल. खात्रीने म्हणा. आणि अजून पुढे सांगतो, बाबा महाराज म्हणून नको. बाबा महाराज ही गाईडलाईन आहे, पुढचं तुम्हाला करायचं आहे. स्वयंपाकाचं पुस्तक गाईडलाईन असतं, पण रुची तुमच्या हातातून प्रगट झाली पाहिजे. काय म्हणा, बघा कसं होईल. माझे तर अतिशय विश्वास आहे. मी दुसरं काहीही आता सध्या साधना करत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हरिपाठ म्हणतो. तुम्ही म्हणत चला, सगळं उत्तम होईल. आणि एक सांगतो, जरूर प्रार्थना करा, जरूर प्रार्थना करा. प्रार्थना तारते. मी परवाच एक वाचलं, इंग्रजी मासिक होतं. पुण्याला माईकडे थांबलो होतो, तिथे एक इंग्रजी मासिक होतं. आणि त्या मासिकामध्ये एक प्रार्थना असा लेख होता, फार सुंदर लेख होता. आणि लॉस एंजेलिसमध्ये संशोधन झालं याच्यावर. 393 हार्ट पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये होते. सगळं हार्ट पेशंटचंच हॉस्पिटल होतं. 393 हार्ट पेशंट होते. मग तिथला जो प्रमुख होता त्याला प्रार्थनेवर विश्वास होता. अलीकडचीच गोष्ट आहे. मग त्यांनी काय केलं, 193 लोकांच्या करता 5-5, 6-6 माणसं निवडली आणि त्यांना सांगितलं की हे बरे व्हावेत म्हणून तुम्ही प्रार्थना करा. ऐकून ठेवा, बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आणि त्यांनी असं लिहिलंय की 2 महिन्यामध्ये संशोधनाचं उत्तर असं आलं की ज्यांच्याकरता प्रार्थना केली नाही त्यांना 12 गोळ्या द्याव्या लागत होत्या, आणि ज्यांच्याकरता प्रार्थना केली गेली ते फक्त 2 गोळ्या मिळाले, त्यांना ऑपरेशन सुद्धा लागलं नाही. बघा काय प्रार्थना आहे, काय प्रार्थनेची ताकद आहे. म्हणजे कशाकरता सांगितलं, संतांनी जे सांगितलं ते सायन्स सुद्धा मान्य करतंय. मी आश्चर्यचकित झालो. माझ्या बॅगेत तो अंक बरोबर आणला मी. काय आश्चर्य आहे की 193 लोकांना 2 गोळ्या आणि बाकीचे ज्यांना दिले नाहीत, कारण संशोधन होतं की यांना काय फरक आणि यांना काय फरक, त्यांना 12-12 गोळ्या दिल्या तरी त्यांना ऑपरेशन करावी लागली आणि बरी झाली नाहीत. आणि 193 बरे झाले, कारण त्यांच्याकरता 7-8 माणसं, देवा पांडुरंगा जो काही असेल तो विश्वनियंत्या, त्याला बरं कर रे, त्याला बरं कर रे, त्याचं कल्याण कर रे. ही जी काही प्रार्थना आहे ही रोज करा, श्रद्धेने करा, आवडीने करा. प्रार्थनाच तुम्हाला तारील. म्हणून ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी संपली कुठे, प्रार्थनेत संपली. कुठे संपली? अध्यात्म सांगितलं, वेदांत सांगितलं, ज्ञान सांगितलं, भक्ती सांगितली, योग सांगितलं, संपली कुठे? आता विश्वात्मके देवी प्रार्थना. आणि जसं जसं वय वाढतं काहीतरी हातात चांगलं येतं. आणि माझी श्रद्धा बळकट होती, एवढंच होत. म्हणजे बळकट नाही असं नव्हे, पण आणि तिला खत पाणी घालत जातं आणि इतकं पक्क होतं की बास हेच बरोबर आहे. बरं का? हो, मला इतकं कौतुक वाटलं. अरे काय हे, सायन्स सुद्धा प्रूव्ह करून सांगतं की प्रार्थना इतकी ताकद आहे. म्हणून त्या ताकदीने तुम्ही करा. 1 वर्षात आत सगळं तुमचं पलटून जाईल. जीवन बसलेला एक समोर इथे आहेच आहे, मला काही इकडे तिकडे दाखवायची गरज नाही. काय पण एक आहे, त्याची तशी श्रद्धा आहे.
हे वर्म आहे त्यातलं, हे वर्म आहे. तशी श्रद्धा आहे, तितक्या श्रद्धेने तितक्या आवडीने करा, बघा तुमचं जीवन पालटेल. संसार तर माझ्या दृष्टिकोनातून गौण आहे, तो होतच राहील. काय, ज्याला प्रभूचं प्रेम मिळालं त्याला घरातलं का मिळणार नाही, आणि प्रभूचं मिळाल्यानंतर घरातलं मिळालं का न मिळालं याचंही त्याला काही महत्व राहत नाही. अर्थ कळला का? हेच तर वर्म आहे. आणि यालाच मी म्हणतो संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली. आई मालत फळा कृपा झाली आणि इमारत फळाली झाली. बरं का? कीर्तनाला उठता उठता ना झालीची अशी पुडीप करा आणि पदरात बांधून घेऊन जा. एवढा एकच शब्द बांधा असा पदरात, धोत्रात बांधा, सदऱ्यात बांधा, खिशात पुडी बांधून ठेवा. मुलांनी विचारला आळंदीचा प्रसाद काय आणलाय, झाली काय, आणि मग विचारलं पुढचं तर सांगा काय झाली. संत कृपा झाली, झाली संत कृपा झाली, ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवारया, संत कृपा झाली इमारत फळाली. कार्य करणं महत्वाचं नसतं, ते फळ येणं महत्वाचं असतं. झाड लावणं महत्वाचं नसतं, फळ येणं महत्वाचं असतं. तसं जीवन तेव्हाच सुफळ होतं जेव्हा पांडुरंगाचं प्रेम संतांचा आशीर्वाद लाभतो, तेव्हा जीवन सुफळ नाही का? ज्ञानोबाराय म्हणतात आधी संसार सुफळ झाला गे माय. नुसतं फळ नाही, झाडाला फळ येतं आणि माणसाचं जीवन संतांच्या संगतीत सुफळ होतं. सुफळ होण्याकरता परमार्थ आहे, सुफळ होण्याकरता वारी आहे. म्हणून वारी चुकवू नाही, जरूर यावं वारीला, नाही का? हा, याच्याकरता वारी चुकवू नाही. आता दुधोऱ्याला सप्ताय म्हणून इकडं बाद, संध्याकाळी जेवायचं म्हणून सकाळी काट करता का? संत आता बघा, हे ज्याला असेल त्याला बरोबर टोला लागतो, आता त्याला मी तरी काय करू काय. आता आहे ते सांगितले मी तुम्हाला काय. म्हणून एक मी तुम्हाला सांगतो, परमार्थात काटछाट करायच्या भानगडीत पडू नका, परमार्थात बेरीज करा, वजा कधी करू नका, परमार्थात भागाकार करू नका, गुणाकार करा. असं म्हणणं कळलं? परमार्थामध्ये भागाकार कधी करू नका, करायचं असेल तर गुणाकार करा. काय? आणि गुणाकार केल्यानंतर तुम्हाला कळेल किती वाढलं, किती वाढलं, किती वाढलं, किती वाढलं. हो, त्या गुणाकारामध्ये हे चार प्रमुख आहेत. निवृत्ती, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, निळोबाराय पाचवे धारा, म्हणजे पाचानी गुणाकार करत चला, किती पाचपट होईल. काय, पाचानी जर गुणाकार केला म्हणून काटछाट भलतीकडे करू नये, दागिण्यात काटछाट करावी, कुंकू लावण्यात नाही. तिखट कमी घालावं पण मीठ टाळू नाही. माझं म्हणणं कळलं? तिखट कमी घालावं, जिरं नाही घातलं तरी चालेल, मोहरी नाही उडली तरी चालेल,
गरम मसाला नाही घातला तरी चालेल, पण मिठाला जागा। क्या बात विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। पण साधू संतांच्या घरामध्ये खाल्लेलं मीठ कधी विसरू नाही। माझं म्हणणं कळलं? साधू संतांच्या घरामध्ये जे मीठ खाल्लं त्या मिठाला शेवटच्या श्वासापर्यंत जाग राहू, नाहीतर पुढच्या आयुष्यामध्ये साखर सुद्धा खारटच राहील। हे जर वर्म कळलं नाही तर सगळंच मुसळ केरात गेलं। म्हण माहिती आहे तुम्हाला, मी नेहमी सांगतो, उपयोगाच्या टायमाला बायका पूर्वीच्या, आता ह्यांना काही कळतच नाही, सगळे मिक्सर आले त्यामुळे ते उकळाचं ना याचं काही वर्मच कळत नाही। पूर्वीच्या काळी एक दोन प्रकारचं उकळ असायचं, एक लाकडी असं उभं त्या अंगणामध्ये नेऊन करायचं आणि प्रत्येक घरामध्ये एक दगडाचा चौकोन आणि मध्ये असा खळगा केलेला आणि ते मुसळ असायचं। त्या मुसळाच्या वाटणीला काय मला माहीत नाही, कुटायच्या वेळेला जवळ घ्यायचं आणि एरवी कोपऱ्यात घालायचं आणि तिथे सगळा केर लावायचा। अर्थ कळला का तुम्हाला? मुसळ को बाय का कुठेही बघा खेड्यापाड्यात मुसळ केर आणि सगळा केर। अरे जरा ते मुसळ म्हणले विचार कर, चटणी माझ्याने कुठणीस, मसाला माझ्यामुळे कुठला, तरी शेवटी मुसळ कर। म्हण आयुष्यभर जी करती माणसं असतात झटतात आणि शेवटी कचऱ्यात पडतात, काय ते इलाज नाही, अवघड आहे। मुसळ एवढं करून सगळं मुसळ, तसं एवढ्या दिवस परमार्थ करून मुसळ। विठ्ठला 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 विठ्ठला। म्हणून तुम्ही तरी काळजी घ्या, मुसळ कधीही कोपऱ्यात ठेवू नका, बाजूला ठेवा की जिथे कोणी कचरा टाकत नाही। मला सांगा तुमच्या लक्षात कसं येत नाही, पुन्हा घेताना अडकलेलं कचरा त्या चटणीत जाईल ना, तुमच्या तोंडात जाईल, त्याला काय ते मुसळच आहे शेवटी। काय त्याला काय ते मुसळच आहे। म्हणून लक्षात घ्या, संत कृपा झाली इमारत फळा आली, आणि इमारत फळा आली ती कशी आली, ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया। म्हणून तत्वज्ञान थोडस सांगतो आणि पुढे गाडी सरकतो। ज्ञानदेव हाच वारकरी संप्रदायाचा पाया। काय पाया असा लेचा पेचा पाया नाही, काय ज्ञानच देव हाच पाया। मग त्याच्यावर इमारत काय उभी राहिली, नामदेव हा विस्तार, सुंदर विस्तार झाला नामानी। नामदेव राय पंजाब पर्यंत गेले, ज्ञानदेवानी माऊलीने ज्ञानदेव हा पाया रचला म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली नाही का? ओ यवनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, यवनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष परब्रह्म येवनी अवतारासी आणि तारिले जगासी नाम मात्रे काय ताकद आहे। म्हणा जरा, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, हा गुरु ज्ञानेश्वर, गुरु ज्ञानेश्वर, हा गुरु ज्ञानेश्वर, गुरु ज्ञानेश्वर, आई आई ज्ञानेश्वर, आई ज्ञानेश्वर, आई ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप बोला, बाप ज्ञानेश्वर, बाप
ऐसा बाप भावा आणि ज्याचा वंश मुक्ती सजावा बाप ज्ञानेश्वर माझ्या बापे मज दिधले भातुके बाप म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांना आई तर सगळेच म्हणतात पण तुकाराम महाराजांनी बाप म्हणून हाक मारलं जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा अरे पोटाय तहरले पापा ज्ञान देवा माय बापान कशा करता रडताय रडता का माहितीये का तुम्हाला आई बापाच्या पोटी आलं असं वाटतं माऊलीच्या पोटी आलं असं वाटत नाही म्हणून रडताय आता म्हणणं कळलं रडायचं कारण काय तुम्हाला वाटतं आईच्या पोटी आलो तुम्हाला वाटतं बापाच्या पोटी आलो असं वाटा माऊलीच्या पोटी आलो तुकाराम महाराज म्हणले पोटा येता हरले पापा नुसतं आला तरी हरले पापा ज्ञानदेवा माय बाप्पा मुळी बाप होता ज्ञानी आणि म्हणून आम्ही लागलो भजनी तुका म्हणे माझी मुक्तीची आळ पूर्वा म्हणतायत महाराज तुम्ही पूर्ण करा तुम्ही पूर्ण करा ही आमची आळ मग आता मला सांगा मला आठवत एक दादा महाराज आमचे पंढरपूरला गेले विशीच्या आतच पहिली वारी गेली फार गोड फार गोड नाचत नाचत गेले सबन सांगत नाही दिंडी पोचवायला म्हणून पोव्याच्या नाकाला गेले आणि ते वारकरी नाचताना बघितले आनंद वाटला आईकडे परत आले एक किलोमीटर आई मी वारीला जाऊ घरातली मुलं पहिली गेली होती एक होता तो आंधळा होता बरं का आणि महाराजांच्याकडे बघितल्यानंतर वाईट वाटलं अरे म्हणे बाबा ही कदाचित 110 वर्षापूर्वीची वारी असेल वयाच्या 14-15 वर्षी गेले 110 वर्षापूर्वीची वारी असेल रस्ते चांगले नाहीत कॉलरा होत असे प्लेग होत असे अतिशय परिस्थिती वाईट आईला म्हणाले आई मला वारीला जायचंय जवळ घेतलं म्हणले बाबा तुझं काही कमी जास्ती झाल्यानंतर मी कोणाकडे बघू आईचे पाय धरले म्हणले आई नाही म्हणू नकोस पांडुरंग बघून घेईल पांडुरंग बघून घेईल वल्नीवर धोतर होत ते घेतलं आणि 125 रुपयाबरोबर घेतला कमरेला लावला आईला म्हणले आई तू मारुतीरायची भक्त आहेस तू प्रार्थना कर मारुतीरायाला माझा मुलगा सुखरूप येईल मी घरी येईन गेले दिंडीमध्ये नाचू लागले टाळ घालून भजन सोहळा बघितला दशमीला 10 वाजता रात्री पंढरपुरात गेले चंद्रभागेचं स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पुंडलिकरायाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याच्या पायावर माळ ठेवली आणि गळ्यात घातली आणि जिथे उतरले होते तिथे आले काकांच्याकडे काका मी वारकरी झालो मी वारकरी झालो पुढचं ऐका ते म्हणले काल जर मेलो असतो तरी कोणाचा तरी मेलो असतो आज जर आत्ता जरी मेलो तरी ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरीन ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरीन काल मेलो असतो तर कोणाचा तरी आडनाव कोणाचा तरी मुलगा आज जर मेलो काका आत्ता मरणार मी कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे आणि इतका आनंद झाला महाराजांना अरे आता मेलो तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरीन काय भाग्य आहे असं वाटलं पाहिजे आपल्याला बायकोचा मरून मरून का पोराचा म्हणून मरू का कोणाचा म्हणून मरू कुणाचा बाप म्हणून मरावं का कुणाचा मुलगा म्हणून मरावं का कुणाचा सासरा म्हणून मरावं त्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबाचं वारकरी होऊन म्हणावं काय प्रचिती होती आणि काय तुम्हाला सांगू असेच आनंदात म्हणून समाधी इथे घेतली 1 वर्ष अगोदर तयार करून ठेवलं होतं सगळं आणि काय सांगितलं माहिती आहे मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला देह ठेवला हे कर माझे दुसरं काही करायचे नाही माऊलीची त्रयोदशी हीच माझी पुण्यतिथी निराळत तुम्हाला कोणाला त्रास नको म्हणले कोणाला यायचं नाही आणि कोणाला जायचं नाही वारी याल तेव्हा माऊलीला
तिथे फूल घातलं ते तीर्थ माझ्यावर घाला, माझी समाधी सोहळा झाला. काय कल्पना आहेत, काय श्रद्धा आहे, याचा अर्थ कळला का? इतके माऊलीशी एकरूप झाले होते. हे जर लक्षात आलं तर कुणाच्या समाधी पुढे बसला हे तुम्हाला कळेल. म्हणून सगळ्याशी प्रतारणा करा, पण या समाधीची प्रतारणा करू नका एवढंच लक्षात ठेवा. फार वर्म आहे त्याच्यात, फार आहे. मला कशाचीच काळजी नसते. मी म्हणतो माझ्या दादा महाराज आहेत, माझे दादा महाराज आहेत. आम्ही त्यांना बाप्पा म्हणत होतो, तुमचे बाप्पा आहेत म्हणतो मी. मला काळजी नाही, सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. एक वाईट दृष्टांत आहे पण मी चांगला लावतो. एक मी मोठी कादंबरी वाचली माफियावर, झाली एक 15-20 वर्ष झाली, आणि माफियाचा डॉन होता तो. आणि तो डॉन मेला, असं करत 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 मधला मुलगाही मेला आणि त्याचा नातू आला. नातू नवीन होता आणि तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या अंगावर 40 गोळ्या झाडल्या. घडलेली हकी त्याने इतिहास लिहिला आहे. 40 गोळ्या झाडल्या आणि 40 गोळ्या निघाल्या आणि तो सावध झाला आणि बरं झालं. मग त्याला विचारलं, एवढ्या 40 गोळ्या लागून तू बरा कसा झालास? म्हणे, माझे आजोबा वरून बघत होते. मला असं वाटतं, अनेकांचा खून केलेला आजोबा आपल्याकडे नातवाकडे बघतो तर तो जगतो. ज्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्या दादा महाराजांनी तुमच्या माझ्याकडे बघितलं तर आपलं जीवन का फुलणार नाही? किती दोन टोक आहेत माझे आजोबा माझ्याकडे. आणि तेवढंच मला त्या कादंबरीतलं लक्षात ठेवलं, वाटलं मला बरोबर आहे. डॉन म्हणजे काही साधा नाही, त्यांनी खून केलेले खूप, पण त्याला असं वाटलं माझ्या आजोबा माझ्या. अरे मी म्हणीन कसा म्हणे, माझे आजोबा माझ्यावर वरून बघतायत, माझे माझ्या पाठीशी राहून बघतायत माझ्याकडे. माझ्याकडे नाही आहे एकटाकडे, तुम्ही त्यांच्या आत. मला असं कधीच वाटत नाही. मला असं वाटतं, मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मी रोज जशी प्रार्थना करतो तसं एकच म्हणतो, या फडात जे येतील ना त्या सगळ्यांचं पांडुरंगा कल्याण कर. मी कधी माझ्या एकट्याकरता स्वार्थी प्रार्थना केली नाही, तुमच्याकरताही करतो, तुमच्याकरता करतो. पण ती प्रार्थना तुम्ही तितक्याच प्रेमाने स्वीकारा, विकल्प घेऊन घेऊ नका. काय ती जर स्वीकारली तर बघा कसं दादा महाराज करतील, कसं दादा महाराज करतील. फार पॉवर आहे या महाराजांच्या मध्ये, फार शक्ती आहे. तुमच्याच मनात विकल्प येतात, त्याला आम्ही तरी काय करावं बाबा नाही का? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. पुढचा एका कल्पनेची बाधा नहो कोणी काळी, ही संत मंडळी सगळी बसलेली सुखी असो. नामा म्हणे तया सावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. नामा तयाचा किंकर्तेने केला हा विस्तार, तुका झाला असे कळस. आणि भजन करा सावकाश. अहो देव सुद्धा कसोटी बघतो. एकाने मला विचारलं आमची कसोटी का आणि त्यांची का नाही, म्हटलं ते परीक्षेला बसले नाही, तुम्ही परमार्थ करताय म्हणून कसोटी तुमच्या वाटणीला. माझं म्हणणं कळलं? अहो जो परमार्थ, हे बघा, परीक्षेलाच बसला नाही त्याच्याबद्दल पास काय नापास काय? जो परीक्षेला बसतो त्याच्या बाबतीत पास आणि नापास आहे. तुम्ही परमार्थाच्या परीक्षेला बसलाय तेव्हा रिझल्ट तुमच्या बाबतीत पास नापास आहे. जे बसलेच नाही ते कोडके गावात फिरतायतच. तेव्हा असे प्रश्न मला विचारू नका की त्यांचं सगळं बरण आमचं असं का, तसं नाही. तुम्ही परीक्षेला बसलाय आणि शेवटी त्यांचं काय होईल मला विचारू नका, पण तुमचे जे होईल ते सोन्यासारखंच होईल. म्हणून हे वर्म लक्षात ठेवा आणि निष्ठेने करा. कंबर बांधाच पुन्हा वारी चुकू नका, बरं का? हो, वारी चुकूच नका. दोन वाऱ्या करा, इकडे तिकडे मनात घेऊन काहीतरी ठेवू नका, बरं का बाळकृष्णा? कार्तिक वारीला राजस्थानला गेला असतो, निर्जीव मूर्ती आणल्यास सत्य मूर्तीचं दर्शन चुकलास.
हे बघ, मला काय असं मागे पुढे नाही, माझ्या मनातच काही नसतं म्हणून मी उघड बोलतो. तुला जरी बोललो आषाढी वारीला तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून बोललो, हे लक्षात ठेव. तुला जर वेड वाकड वाटलं तर मी तरी काय करू, मी कुणाला तसंच ठेवत नाही महाराज. मा एक तुम्हाला लक्षात ठेव, माझ्या मनात जर काही असेल कुणाबद्दल तर या गादीवर बसण्याच्या लायकीचा नाही मी. मी जेव्हा बोलतो तेव्हा माझ्या मनामध्ये खरंच तळमळ असते. मला असं वाटतं प्रत्येक फडातल्या माणसाचं उत्तम असावं, आणि ते उत्तम इथून लांब जाऊन होणार नाही, इथे येऊन होईल. हे लक्षात ठेवा. दादा महाराजांच्या चरणावरची तुळसच घेऊ नका, दादा महाराजांच्या समाजी भोवती जी रजकण आहेत तेही अंगावर घेऊन जा. त्याच्यातही तुमचं कल्याण आहे, त्याच्यातही तुमचं कल्याण आहे, लक्षात ठेवा. म्हणून मुद्दाम सांगितलं, नुकसान झालं तरी ते बागेचं होईल, आपलं नुकसान कधीच नाही. आपलं नुकसान कसं म्हणावं, रोज जर 500 वारकरी जेवून जात आहे तर नुकसान कसं म्हणावं. नाही मला सांगा, आंबा कमी आला असेल पण रोज डॉक्टर तुमच्या कीर्तन झाल्यावर 1500 माणूस देऊन जातं, अहो हे केवढं फळ. म्हणून मगाशी सांगितलं, संसाराचं उत्तर परमार्थात बघू नका. हे वर्म आजच्या कीर्तनाचं आहे, आणि ते जर बघाल तर तुमच्या लक्षात येईल की काय परमार्थ आहे आणि काय प्रपंच आहे. त्या दृष्टिकोनातून पांडुरंगाला माऊलीला सांगतो, महाराज या सगळ्यांचं कल्याण करा, मस्त करा सगळ्यांना, मस्त करा सगळ्यांचा आनंद द्या. काय तुमच्या करता अजून पुन्हा म्हणतो, प्रपंचही सुखाचा कर देवा आणि यांचा परमार्थही सुखाचा कर. आणि अजून एक महत्वाचं मागतो, यांच्या निष्ठेला कुठे तडा जाऊन देऊ नकोस. कळलं आज काय मागितलं? यांची निष्ठा अशी परिपक्व राहू दे की हत्तीने जरी टक्कर दिली तरी ती निष्ठा आढळ राहावी. आमच्या असा कायच आहे, चिन्मय महाराज माझ्या आमची जी काही निष्ठा होती त्यांच्याच कृपेनी, त्याचं फळ आहे. भगवती कीर्तन करू लागली हे त्याचं फळ आहे. काय तुम्ही चरण धरून राहा, बघा काय करतात संत. एवढंच सांगायचं आहे. नमो माय भा